नमस्कार, मी सुशेन महाराज नाईकवाडे. आपण सर्वजण यूट्यूबला माझे भाषण कला प्रशिक्षणाचे व्हिडिओ पाहत असता आणि बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया अशाही आल्या की सर, आम्ही व्हिडिओमधून बरंच काही शिकलो, तर प्रत्यक्ष तुमच्या प्रशिक्षणात काय शिकायला मिळेल आणि कशा पद्धतीनं असतं प्रशिक्षण, तर याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देतो आहे. प्रशिक्षण नेमकं कसं असतं तर पहा, प्रशिक्षण हे दोन प्रकारचं आहे. एक आठवड्यातून एक दिवस, असं दोन महिने माझ्याकडे येणं, आठवड्यातून एक दिवस दोन महिने माझ्याकडे येणं, म्हणजे आठ रविवार किंवा आठ शनिवार किंवा आठ मंगळवार, कुठलाही ज्या तुमच्या शहराला वार देईल तो वार. आणि असं जर शक्य नसेल, तुम्हाला हे जर शेड्यूलमध्ये बसलं नाही, तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही शेड्यूलमध्ये जर हे बसत नसेल, तर मग हे सगळं प्रशिक्षण जे दोन महिन्यात प्रशिक्षण देतो मी, ते सगळं प्रशिक्षण मी तीन दिवसात कम्प्लीट करतो आहे. ते मात्र त्याला निवासी प्रशिक्षण म्हणतो आम्ही, त्यालाच आम्ही तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण म्हणतो. ते असतं लोणावळ्यामध्ये. लोणावळ्याला प्रत्येक महिन्याला हे प्रशिक्षण घेतो. प्रत्येक महिन्यामध्ये तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण हे त्या लोकांसाठी असतं ज्या लोकांना आठवड्यातून एकदा माझ्याकडं यायला जमत नाही, ते त्यांच्या शेड्यूलमध्ये बसत नाही, अशा लोकांसाठी. मग ते महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून लोक तीन दिवशीय निवासी प्रशिक्षणासाठी येतात. आपल्याला नगर पुणे मुंबई नाशिक पुणे या ठिकाणी, माझे बीड या ठिकाणी माझं आठवड्यातून एक दिवस चालू आहे. चार पाच जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यात तुम्हाला आठवड्यातून एक दिवस येणं शक्य नसेल. तुमचा वार त्या दिवशी तुम्ही रिकामे नसाल, ज्या दिवशी जो वार आहे, समजा उदाहरणार्थ शनिवारी मी नगरला असतो, शनिवार तुम्हाला नसेल जमत आठ शनिवार वेळ देणं, तर मग हे सलग तीन दिवसाचं प्रशिक्षण पुण्यात येऊन तुम्ही करू शकता. तुमची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था आम्ही केलेली असते. सगळीकडलं प्रशिक्षण सेमच असतं, इथंही तेच असतं तिथंही तेच असतं. पण हे जे तीन दिवसाचं निवासी आहे हे कधी होतं, तरी शक्यतो रविवार आणि शनिवार पकडून आम्ही घेतो. म्हणजे सुट्टीचा दिवस सोमवार कुठला तरी टाकला तर कर्मचाऱ्याला सुद्धा हे प्रशिक्षण करता येतं. हे तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण या मार्चमध्ये कधी आहे तर 25, 26, 27 तारखेला, येणाऱ्या 25, 26, 27 मार्चला हे होणार आहे. असंच पुढच्या महिन्यात एप्रिल एंडिंगला होईल, मे एंडिंगला होईल, किंवा महिन्यात सुट्टी बघून, शनिवार रविवार आणि एखादी सोमवार सुट्टी बघून हे तीन दिवसाचं होत असतं. प्रत्येक महिन्याच्या तारखा वेगवेगळ्या असतात. या महिन्याचं 25, 26, 27 मार्चचं प्रशिक्षण जर तुम्हाला करायचं असेल, दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. तुमचं बुकिंग अगोदर करावं लागतं, त्या हॉटेलला तुमचं बुकिंग करणं आवश्यक आहे. तुमचं बुकिंग आमच्या या दिलेल्या नंबरवर तुम्ही बुकिंग केलं तरी चालतं. दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करून तुमचं बुकिंग करून घ्या आणि तीन दिवसाच्या प्रशिक्षणात येऊन तुमच्या वक्तृत्वात आमूलाग्र बदल करा. थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.